राजकीय षड्यंत्र बोलता येणार नाही, परंतु काही जे कमी शिकलेले वारकरी संप्रदायामधला जो काही अभ्यास असतो, कमी शिकलेले लोक यांना काहीतरी यातला किडा असतो आणि कमी शिक्षणाचा हा अभाव असतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की महाराज या ठिकाणी आले, 25 वर्षे त्यांनी रक्ताचं पाणी करून सर्व गोष्टी उभ्या केल्यात आणि महाराष्ट्रामध्ये जे काही नाव केलं त्या गोष्टीचं काही लोकांनी राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी ह्या गोष्टी केल्यात की महाराजांचा कुठेतरी वापर हा झाला पाहिजे. परंतु हा वापर न होता महाराज कोणाच्या भूलथापांना बळी पडले नाही. त्यांनी काम करताना योग्य पद्धतीने करताय, समाज सुधारण्याच्या दृष्टिकोनातून करतात, ग्रंथ वगैरे यांना धरूनच ते बोलतात. फक्त त्यांना कुठंतरी अडचणीत आणायचं आणि त्यांच्यावर अन्याय करायचा हा विषय जो लक्षात घेतला गेला. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून हे माझं काम आहे की महाराष्ट्रामध्ये मी त्या दिवशी दिल्ली सरकारचं जे पथक आलं, केंद्र सरकारचं जे पथक आलं, त्यांनी पण त्यांची दखल घेतली आणि सर्व राजकीय पक्ष पण पाठिंबा देतात, ते सर्व लोक पाठिंबा देतात. तरी पण त्यांना जर गुन्हेगार म्हणून किंवा एखाद्या कोठडीमध्ये किंवा त्यांना कोठडीमध्ये उभं करायचं हे चुकीचं काम. तुमची आता पुढील भूमिका काय राहील महाराजांना? माझी पुढील भूमिका माझ्या मानवाधिकार संघटनेचं संरक्षण समितीचा एकच उपभोग असा राहील, जिथं अन्याय तिथं आम्ही उभे. तुमचं नाव सांगा. माझं नाव पप्पूराज काथे, सामाजिक कार्यकर्ता, ओझर खुर्द, तालुका संगमनेर. माझं महाराष्ट्रभर प्रस्त आहे. रामकृष्ण हरी प्रथमता हरिभक्त परायण इंद्रीकर महाराज आज महाराष्ट्राचं पूर्ण भूषण आहे. त्याचप्रमाणे संगमनेर तालुक्याचेही आमचे भूमिपुत्र आहे, म्हणजे नगर जिल्ह्याचे, आणि आम्हाला त्यांचा स्वाभिमान आहे. आणि महाराजांना टोटल आम्ही सुरुवातीपासून त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे, तर विनाकारण जे लोक षडयंत्र रचून त्यांना त्रास देतात, तर आम्ही सुरुवातीपासून वारकरी क्रांती सेनेच्या माध्यमातून आम्ही बंधू आणि भगिनी पूर्ण टोटल वारकरी संप्रदाय त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि राहणार देव देश धर्मासाठी आणि हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांच्या स्मरणार्थ आम्ही टोटल वारकरी संप्रदाय त्यांच्या पाठीशी आणि समर्थन देत आहोत. आणि जर त्यांच्यावरचा अन्याय मागं नाही घेतला, त्यांना जर न्याय नाही भेटला, तर आम्ही वारकरी क्रांती सेनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन करू. त्याचप्रमाणे वारकरी क्रांती सेनेच्या माध्यमातून आम्ही हा इशारा देत आहोत. ताई मला सांगा, आता काही व्यक्तींकडून असं बोललं जात आहे की त्यांच्या ह्या भेटीगाठी म्हणजे त्यांना भेटीगाठी देणं हे चुकीचं आहे, असं काही वकील लोक जे आहेत ते बोलतात, याबद्दल काय सांगाल? नाही, म्हणजे कसं, नास्तिक विचार करणारे तर ते त्यांच्या पद्धतीने विचार करणार, परंतु आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने तर आम्ही महाराज जे बोललेलं आहे ते चुकीचं नाही आहे, कारण त्यांनी ग्रंथाच्या आधारे बोललेलं आहे आणि ते आमच्याकडे पुरावे पण आहे. त्यामुळं असा कुठेही कायदा नाही की ग्रंथाच्या आधारावर न बोलावं. त्याच्यामुळं महाराज पुरावे निश्चित बोललेले आहे, त्याच्यामुळं टोटल वारकरी संप्रदाय त्यांच्या पाठीशी आहे, रस्त्यावर उतरणार. महाराजांशी आत्ता आमचं या विषयावर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या याच्यावर आमची चर्चा झाली आत्ता, तर आम्ही त्यांना आश्वासन पूर्णपणे दिले की वारकरी क्रांती सेना त्यांच्यासाठी पूर्णपणे मैदानात उतरेल, यात काही शंकाच नाही आहे. परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी ज्यावेळेस हा कायदा बनत होता, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा ज्यावेळेस बनत होता त्यावेळेस मी पण विधानसभेच्या तिथे होतो, हजर होतो त्या ठिकाणी, निवृत्ती महाराज वक्ते वगैरे. परंतु त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन वारकऱ्यांना देण्यात आलं होतं की या कायद्याच्या कचाट्याच्या बाहेर वारकऱ्यांना ठेवण्यात येईल, परंतु
आता ते सरकार परत सत्तेवर आल्यानंतर त्या सरकारने परत आता हा एक एक षडयंत्र रचलं की पहिले आपण आघात करून महाराजांवर करावा की बघायचं की वारकरी काय करू शकतात. परंतु इथून पुढं वारकरी हे कोणाचंही ऐकणार नाहीत. जर महाराजांना कुठं काही जर धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरी वारकरी समाज हा महाराजांच्या पाठीशी रस्त्यावर उतरायला मागं पुढं वळवू बघणार नाही आणि त्यासाठी वारकरी क्रांती सेना पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे.